अनंत प्या आनंदी रहा। सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात कन्नड भाषकांची अरेरावी पुन्हा एकदा दिसून आली। महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे। या प्रकारामुळे सीमा भागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने मंगळवारी बेळगाव बंदचं आयोजन करण्यात आलंय। कर्वे येथील कन्नड वेदिका रक्षण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्याशी चर्चा करायचं असल्याचं सांगून त्यांना बाजूला नेलं। तिथे त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले। हा प्रकार घडल्यानंतर उपस्थित मराठी भाषकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। कन्नड गुंडांवर कारवाई करण्यात यावी या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या। एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दीपक दळवी यांचा हा अपमान समस्त मराठी भाषकांचा अपमान असल्याचं सांगितलं। या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंदचं आयोजन करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली। हल्लेखोरांवर शासनानं कडक कारवाई करावी, अन्यथा त्यांना आमच्या ताब्यात द्यावं, त्यांचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला। पोलिसांच्या समोर दळवी यांच्यावर हा हल्ला झाला, त्यामुळे हल्ला होत असताना पोलीस काय करत होते असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय। कर्नाटक सरकार बेळगाव मधील सत्ताधारी आणि काही कन्नड संघटना पोलिसांच्या मदतीनं बेळगाव मधील मराठी माणसावर अत्याचार करतात। दरम्यान दीपक दळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।